माझं सोलापूर न्यूज चॅनल। विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला आमदार प्रणितीताई शिंदे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे। दोन दिवसांपासून आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सोलापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचे जिल्हा परिषद समोर आंदोलन सुरू आहे। या आंदोलनस्थळी आमदार प्रणिती शिंदे यांनी भेट देऊन पाठिंबा दिलाय। राज्य सरकार महिलांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही, हे सरकार अन्याय अत्याचार करणारे सरकार आहे, असा आरोप करत काँग्रेसच्या सर्व आमदारांना एकत्रित करून अंगणवाडी सेविकांना न्याय मिळवून देणार असल्याची ग्वाही आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली आहे। मदतनीसांचा संप आहे, आंदोलन बसलंय आणि त्यांच्या जास्त मागण्या आहेत। एक तर रात्रंदिवस ही माऊली काम करत असते आणि कशी बशी तरी दोन वेळेची चूल पेटवते। एक तर वाढती महागाई आहे आणि हे ना अंगणवाडी सेविकांना त्यांचं जे काम आहे त्याच्या चौकटीच्या बाहेर पण जाऊन काम करावं लागतं इलेक्शनचं ह्याचं त्याचं। मग त्या हिशोबाने त्यांना मानधन खूप कमी मिळतं, पेन्शन मिळत नाही। आता त्यांना ते मोबाईलवर काहीतरी करावं लागतं, त्याचं पण मोबाईल तो क्रॅश होतो। तर ह्यांच्या रास्त मागण्या आहेत की मानधन भरघोस वाढ झाली पाहिजे, पेन्शन चालू झालं पाहिजे, ग्रॅच्युटी मिळाली पाहिजे आणि एक चांगला मोबाईल किंवा टॅब दिला पाहिजे। ह्या सगळ्या माता भगिनी कष्ट करून सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत असतात, पण तुम्हाला माहिती आहे की एकंदरीत हे सरकार जे आहे ते महिलांच्या विषयांबद्दल अजिबात गंभीर नाही आहे। जिथे महिला दिसतात ते लक्ष पण देत नाहीत आणि महिलांना तुच्छ समजतात आणि उलट अन्याय आणि अत्याचार करणारं हे सरकार आहे। आणि म्हणून ह्यावेळेस अधिवेशनात आम्ही लढणार म्हणजे लढणार आमच्या माता भगिनींसाठी, अंगणवाडी सेविकांसाठी, सगळ्या आमदारांना एकत्रित करून काँग्रेसच्या 100%, कारण का हा राज्यभर हा हे आंदोलन चालू आहे, ह्यांना न्याय मिळवून देण्याची आमची जबाबदारी आणि न्याय मिळवून त्यांना देणार। अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं सोलापुरातील एकमेव न्यूज चॅनल माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।